नमस्कार, मी मिथुन माने, तरुण भारत न्यूजच्या कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्याच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया जिल्ह्यातील दिवसभराच्या घडामोडी. स्वतःला श्रद्धांजली वाहत कोल्हापुरात एका विवाहित तरुणानं स्टेटस ठेवत आत्महत्या केल्याचा प्रकार राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथं राहणाऱ्या संग्राम कांबळे यानं पत्नी नांदाला येत नसल्याच्या नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ अपलोड करून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमुळे राशिवडे गावात खळबळ उडालीये. जनावरांमधील लंपी चर्मरोगानं महाराष्ट्रात थैमान घातलंय. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 3 जिल्ह्यांमध्ये 27 जनावरे या रोगाला बळी पडली आहेत. मोठ्या प्रमाणात पशुधनामध्ये आजार फैलावत चालल्यानं पशुधन उत्पादक मुळापासून हादरलाय. लसीकरणानं वेग घेतला असला तरी साथ अजून आटोक्यात आलेली नाही. दरम्यान सातारा जिल्ह्यात लंपी चर्मरोगानं कहर केला असून आतापर्यंत 15 जनावरांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील 321 जनावरांना लागण झाली असून आज घडीला 241 ऍक्टिव्ह केसेस आहेत. कोल्हापूर मधील परिस्थिती बिकट असून 9 जनावरांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील आतापर्यंत 108 जनावरांना लागण झाली असून 76 पशुधनावर उपचार सुरू आहेत. सांगलीत 105 जनावरे बाधित झाली असून 3 मृत्यू झालेत. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे. आज सकाळी मंदिरातील मुख्य गाभारा स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे येणाऱ्या भाविकांसाठी सरस्वती मंदिर इथे देवीची उत्सव मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. आज सकाळी मुख्य गाभाऱ्याची स्वच्छता करून सायंकाळी 7 नंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. उद्या देवीच्या दागिन्यांची स्वच्छता केली जाणार आहे. राज्यातील पशुधनात फैलावत असलेल्या लंपी चर्मरोगानं शेतकरी चांगलेच धास्तावलेत. कोल्हापूर जिल्ह्यासह जवळपास 22 अधिक जिल्ह्यांमध्ये या रोगानं पाय पसरलाय. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रात BBSC झालेल्या डॉक्टरांसोबतच प्रमाणपत्र आणि डिप्लोमा घेतलेल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना लंपी आजार योद्धे म्हणून अधिकार सुविधा संरक्षण देण्यात यावे. पशुवैद्यकीय शिक्षणातील पदविका अभ्यासक्रमात आवश्यक बदल करावेत. त्यांच्या सेवा लंपी आजारासंदर्भातील उपाययोजनांमध्ये विचारात घेण्यात याव्यात. लंपी आजाराने मृत्यू झालेल्या प्रत्येक गायी गुरांसाठी 1.5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. यासह अन्य मागण्या याचिकेतून करण्यात आले आहेत. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. व्हॉट्सअप स्टेटसवर गुड बाय लाईफ असा मेसेज टाकून तरुणाने तरुणीचा खून करून स्वतःचं जीवन संपवलं. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील गरोली घाटात ही घटना घडली. गरोली घाटातील पांडवलेणी परिसरात 4-चाकी गाडीतून नेत तरुणाने तरुणीचा नायलॉन दोरीनं गळा ओळून आणि डोक्यावर वार करून खून केला. त्याच ठिकाणी तरुणानं सुद्धा विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. ऋतुजा प्रकाश चोपडे असं खून झालेल्या तरुणीचं नाव असून कैलास आनंदा पाटील असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. दोघही नातेवाईक असल्यानं गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती, मात्र याला काही नातेवाईकांचा विरोध असल्यानेच त्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. कैलास काम धंदा करत नसल्यानं नातेवाईकांनी लग्नाला विरोध केला होता. नवरात्रोत्सव काळात कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात पेड ई पास सुविधा दिली जाणार आहे. या उपक्रमाला काही संघटनांनी विरोध केलाय, मात्र हा विरोध होत असला तरी जिल्हाधिकारी राहुल रेखावार पे ई पास उपक्रमावर ठाम आहेत. उत्सव काळात ऑफलाईन पद्धतीनं हे ई पास दिले जाणार आहेत. दिवसाला फक्त 1000 भाविकांना या पे ई पास द्वारे दर्शन घेता येणार आहे, त्यामुळे इतर भाविकांची कोणतीही गैरसोय नसल्याचा दावा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलाय. भाविकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला असून या पेड पास मुळे मंदिराचं बाजारीकरण होणार असल्याचा दावा देखील खोडून काढला. उत्सव काळात महाद्वार रोड खुला ठेवण्यावर देखील त्यांनी जिल्हा प्रशासनाची भूमिका यावेळी स्पष्ट केली.
बीड जिल्ह्यातील माजलगाव इथल्या धरणात 2 दिवसांपूर्वी डॉक्टर फवाळ यांचे धरणात बुडून निधन झालं होतं. त्यांचं प्रेत काढण्यासाठी कोल्हापुरातून KDRFची टीम गेली होती. या टीम मधील जवान राजशेखर मोरे या जवानाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला आदरांजली म्हणून आज माजलगाव इथं एक हात मदतीचा या भावनेतून मदत फेरी काढली होती. या फेरीत आमदार प्रकाश सोळंके यांनी 1 लाख रुपये, जयसिंग सोळंके यांनी 1 लाख, तर लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी कारखान्याच्या वतीनं 2,52,000 रुपये मदत दिली. साताऱ्यातल्या सज्जनगडावर काल बिबट्याचं एक पिल्लू आढळून आलं होतं, त्यामुळे या परिसरात खळबळ माजली होती. पण अखेर हे पिल्लू आणि त्याच्या आईची भेट झाल्याचं पाहावयाला मिळालं. बिबट्या मादीने स्वतः तिचं पिल्लू त्यांच्या नैसर्गिक आदिवासात नेले. सज्जनगडावर काल दुपारी 3 च्या सुमारास बिबट्याचा एक बछडा गडावर रामघळ परिसरात आढळून आला होता. या विषयाची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी तिथे दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी बछड्याची आणि मादीची भेट घडून आणण्याचे प्रयत्न केले. या प्रयत्नांना अखेर यश आले. हा 1.5 महिन्यांचा बछडा होता. काल रात्री 12:30 च्या सुमारास बिबट्याची मादी स्वतः पिल्लाच्या शोधात आली होती. यानंतर ही मादी आपल्या पिल्लाला घेऊन निघून गेली. ही सगळी घटना कॅमेऱ्यातही कैद झालीय. गोवा परराज्यातून विदेशी दारू आणून महाराष्ट्र राज्याचे लेबल लावून वाहतूक आणि विक्री करत असलेल्या एका टोळीवर मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज कारवाई केली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नागज फाटा येथे सापळा रचून गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. तस्करी करणाऱ्या बलेरो वाहनासोबत दोघांना ताब्यात घेतलंय. या कारवाईत 12 पोत्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा साठा आढळून आलाय. मिलिंद लक्ष्मण मलमे तसेच वाहन मालक भगवान सुखदेव करचे या दोघांना अटक केली आहे. गोवा बनावटीचे 336 बाटल्या, त्यासोबत लेबल आणि बाटलीचे बूच असा एकूण 8,20,000 रुपयांचा मुद्देमाल मिरज उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलाय. चंदोली परिसरात मंगळवारी भूकंपाचा सौम्य धक्का बसला असल्याची माहिती पाटबंधारे वारणा विभागाचे गोरख पाटील यांनी दिली आहे. या भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याने परिसरात जाणवला नाही, मात्र त्याची नोंद भूकंप मापन केंद्रावर असणाऱ्या यंत्रात झाली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावरती भूमापन केंद्रापासून 15.2 किलोमीटर अंतरावर होता. मंगळवारी 7:22 सेकंदांनी हा धक्का जाणवला. भूकंपाची रजिस्टर स्केलवर तीव्रता 3 रिश्टर स्केल एवढी सौम्य असून परिसरात 22 सेकंद हा भूकंप झालाय. धक्क्याची तीव्रता सौम्य असल्यामुळे परिसरात कोणतीही वित्त अथवा जीवित हानी झालेली नाही. सांगलीतील जतच्या तिकोंडीत एका ऊसतोड मुकादमाने 1,10,000 रुपये न दिल्याने त्याच्या पत्नीचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. रेणुका भीमन्ना मांग असे अपहरण झालेल्या महिलेचे नाव आहे. सोमवारी 19 सप्टेंबर रोजी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात भीमन्ना धनप्पा मांग यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजू शिंगाडे, हाजा आतान लट्टी, संजीव आणि इतर 3 अनोळखी अशा 6 जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.